दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 10 जणांच्या टोळीस सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले. ही कारवाई सांगली इस्लामपूर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर सोमवार दिनांक 3 सुमारास घडली. पोलिसांनी दुपारी त्यांच्याकडून तलवार, कोयता, कुकरी, चाकू यासह दुचाकीसह अन्य साहित्य असं 3,23,550 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहन दीपक वाघमारे, आदित्य चंद्रकांत भिसे, टिपू हसन जमादार, आशफाक हसन जमादार, नामदेव पंडित तापले आणि गणेश अनिल बिरुणगी यांचा समावेश आहे. यासह टोळीत 4 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह नायलॉनची रस्सी, मिरची पावडर, मोबाईल, दुचाकी असा ऐवज हस्तगत केला. सांगली शहर पोलिसांनी सांगली इस्लामपूर रस्त्यावर बायपास परिसरात व्यापारास लुटण्याच्या इराद्याने काहीजण थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना आबा हॉटेलनजीक दुचाकीवरून काहीजण थांबलेले दिसले. त्यांना पोलिसांची चाहूल लागतात त्यांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्रास्त्रे असल्याचं आढळून आले. पोलीस चौकशी सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने माननीय SP संदीप गुगेसो, ॲडिशनल SP ऋतू कोकर मॅडम, तसेच सांगली शहर DYSP अण्णासाहेब जाधव यांच्या आदेशाप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रे, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरारी आरोपी, बायजी आरोपी यांचा शोध चालू आहे. त्याकरता डिटेक्शन पथक व इतर पोलीस कर्मचारी हे अतिशय मेहनत करत असून आज रोजी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला खबर मिळाली की बायपास रोड कृष्णा नदीच्या पुलाजवळ काही इसम सशस्त्र उभे असून ते एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे डिटेक्शन अधिकारी TSI पवार, संदीप भोळवे, गौतम कांबळे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता 10 आरोपी त्या ठिकाणी संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. खबरीतील इसम तेच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. 10 आरोपींपैकी 6 आरोपी हे सज्ञान असून उर्वरित 4 आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. त्यांच्याकडे तलवारी, कोयते, खुकरी, चाकू इत्यादी प्रकारची घातक हत्यारे, त्याचप्रमाणे दरोड्यासाठी लागणारी मिरची पावडर, दोरी, इतर सर्व साहित्य मिळून आलेलं आहे. 4 मोटरसायकल त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते, त्या मोटरसायकल देखील जप्त केलेल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे लक्झरी बसमधून येणाऱ्या एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत ते त्या ठिकाणी थांबले होते. ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या ठिकाणी लक्झरी बसेस इस्लामपूरवरून येणाऱ्या व मिठ्याकडून येणाऱ्या थांबत असतात. त्यामधून येणाऱ्या व्यक्तीला लुटून प्रसंगी त्याच्यावर हमला करण्याच्या तयारीने सर्व मंडळी जमली होती. आज त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला 10 विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला दरोड्याच्या तयारीचा गुन्हा 399 भादवीप्रमाणे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. विधी संघर्षग्रस्त बालक यांची रवानगी बाल संरक्षण गृहामध्ये करण्यात आलेली आहे. जप्त हत्यार ताब्यात घेण्यात आले असून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर कुठल्या इसमाच्या जीवाला धोका होता व कुठल्या इसमाच्या इसमाला लुटण्याच्या तयारीत होती याबाबतचा तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.